सध्या संपूर्ण देशभरामध्ये 18 लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. देशातील सर्वच पक्षांचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये काही जागांचा घोळ असला तरी राखीव जागा असलेल्या 5 जागेंवर सर्व प्रस्तावित पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांच्यावर नजर टाकली असता काही गोष्टी स्पष्टपणे समोर येतात. भाजपा काँग्रेससह प्रमुख प्रस्थापित राजकीय पक्षांनी मातंग समाजाला पूर्णपणे डावललेलं आहे. फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षानं उमेदवारी दिलेली नाही आहे. जय भीम आणि जय लहूजी म्हणणारा उमेदवार सर्व प्रमुख प्रस्थापित राजकीय पक्षांनी टाळलेला दिसतोय. काही राजकीय पक्षांनी मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर बनावट जात प्रमाणपत्र तयार करून घेतलेला हा बोगस मागासवर्गीय उमेदवार मतदारसंघात लादलेला आहे. उदाहरणार्थ नवनीत राणा, डॉक्टर शिवाजी कोळगे, ज्या भूमिकेतून संविधानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवलेलं आहे त्या भूमिकेला या प्रस्थापित राजकीय पक्षांनी हरताळ फासला आहे. सदरची गोष्ट दलित विरोधी आणि संविधान विरोधी आहे आणि या स्थितीमध्ये आम्ही फुले आंबेडकर लहूजी अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतील लोक अक्षरशः सर्व खिन्नपणे बघत आहोत आणि काहीही करू शकत नाही याची खंत आहे. त्यामुळेच दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी आज पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं. हे जे आंदोलन आहे हे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे मित्र इतर पुण्यातले काही सहभागी झालेले आहेत. मॅडम, 18 लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. देशातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. 48 5 लोकसभा मतदारसंघ हे राखीव आहेत. तर या राखीव मतदारसंघामध्ये 5 ठिकाणी बोगस उमेदवार दिलेले आहेत जे मागासवर्गीय नाहीत पण त्यांनी बनावट जातपत्र प्रमाणपत्र बनवलेलं आहे आणि अशा बनावट जातपत्र बनवलेल्या परंतु मूळच्या सवर्ण समाजातल्या लोकांना काही पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. उदाहरणार्थ अमरावतीमध्ये नवनीत राणा जे आहेत त्या मागासवर्गीय नाहीत. हायकोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलंय तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे हे लिंगायत समाजाचे आहेत आणि लिंगायत समाजाचे असून त्यांनी माला जंगम म्हणजे जंगम आहे ते त्यांनी माला जंगम केलं, SC सर्टिफिकेट घेतलं आणि ते SC जागेवरती निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आमचं हे म्हणणं आहे की BJP असेल, काँग्रेस असेल किंवा कोणताही पक्ष असेल, तुम्हाला ज्याला तिकीट द्यायचे त्याला द्या पण तो मागासवर्गीय त्यांना द्या ना. बाबासाहेब आंबेडकरांनी जो इथे पुणे करार झालेला होता 1932 त्याच्या मागची भूमिका ही होती की जे अस्पृश्य आहेत त्यांना राजकीय संधी मिळणार की नाही. संविधानातलं जे आरक्षण आहे कलम 16 ते अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी आहे. राजकीय तडजोड म्हणून आता ह्या लोकांनी एका जातीला ह्या कॅटेगरीत घाल, त्या जातीला त्या कॅटेगरीत घाल, म्हणजे जे खरोखर जहागीरदार इनामदार आहेत ते OBC झालेले आहेत, जे OBC आहेत ते NT लाभ घ्यायला लागलेत आणि SC लाभ आता घ्यायला लागलेत. मला वाटतं हा अन्याय आहे, संविधानाच्या विरोधातल्या या गोष्टी आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या समोर होत आहेत. संविधानाची पानं पानं फाडली जात आहेत आणि आम्ही मख्खपणे बघत बसलेलो आहे. दलित चळवळ, आंबेडकरी चळवळ, ना आम्ही लवकरच इलेक्शन कमिशनला पत्र देणार आहोत आणि या दोन जागेच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं यांचं प्रमाणपत्र मान्य करू नये अशा पद्धतीचं आम्ही कळवतोय की ना. आता काय करणार मॅडम, निवडणूक यांच्या उमेदवारी पण अलीकडेच जाहीर झालेत ना, 2-3 झाले. परंतु आमची लढाई ही 100% इथून पुढे राहणार. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोखवेल म्हणून आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे.